सत्यजित तांबेंना काँग्रेसचं तिकीट न मिळण्यामागचा मुख्य अडथळा कुणाचा होता या प्रश्नासोबतच महाराष्ट्रामध्ये सध्या आणखी एका प्रश्नाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि तो प्रश्न म्हणजे बाळासाहेब थोरातांचा वारसदार कोण जे नगरबाहेरचे लोक आहेत ते सत्यजित तांबे यांच्याकडे वारसदार म्हणून बघत आहेत पण या बंडानंतर वारसदार म्हणून नवंच नाव समोर येत आहे आणि ते नाव म्हणजे जयश्री थोरात यांचं त्यामुळेच आपण जयश्री थोरात नेमक्या कोण आहेत त्यांचं सत्यजित तांबेंशी नेमकं नातं काय त्यांच्या नावाची आत्ताच एवढी चर्चा का होतीये याबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी माधवी देसाई मुंबई तकच्या या वेब एक्सप्लेनरमध्ये तुमचं स्वागत जयश्री थोरात हे काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या थोरातांकडे राजकारणाचं बाळकडू हे वडील भाऊसाहेब थोरातांकडून आलंय भाऊसाहेब हे स्वातंत्र्य सैनिक आणि काँग्रेसमध्ये मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात संगमनेरमध्ये भाऊसाहेबांनी सहकाराच्या माध्यमातून राजकारणाची पायाभरणी केली आणि त्याच पायावर बाळासाहेबांचे राजकारण आकाराला आलं बाळासाहेब नऊ वेळा आमदार झाले बाळासाहेबांची एक बहीण दुर्गा हे डॉक्टर सुधीर तांबे यांच्या पत्नी तांबे पतीपत्नी दोघंही संगमनेरचं स्थानिक राजकारण बघतात तर बाळासाहेब राज्य पातळीवरची धुरा सांभाळतात गेल्या काही काळापासून बाळासाहेबांचे भाचे सत्यजित तांबे हे राज्य पातळीवर काम करतात जयश्री थोरात या सत्यजित तांबेंच्या मामे बहीण थोरातांना तीन मुली आणि एक मुलगा आहे मोठी मुलगी शरयू देशमुख साखर कारखाने आणि सहकाराशी संबंधित व्यवसाय सांभाळतात धाकटी मुलगी जयश्री या पेशाने डॉक्टर आहेत मुंबईच्या टाटा रुग्णालयामध्ये कॅन्सर विभागामध्ये त्या काम करतात त्यांचे पती हसमुख जैनही डॉक्टर आहेत कॅन्सरमधून रुग्णांना बरं करण्यासाठी कार टी सेल थेरपीचं संशोधन डॉक्टर जैन यांनी केलंय त्यांच्या याच कामाचं अलीकडे खूप कौतुक झालं होतं डॉक्टर म्हणून जम बसवलेले जयश्री गेल्या काही काळापासून संगमनेरमध्ये अनेक सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमांना उपस्थिती लावताना दिसत संगमनेर हा बाळासाहेबांचा सा मतदारसंघ आहे वडिलांच्या याच मतदारसंघातून जयश्री थोरात विधानसभेमध्ये एंट्री करणार असल्याच्या सध्या जोरदार स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे संगमनेर मधील अनेक सामाजिक संस्था अंगणवाडी ग्रामपंचायती रुग्णालय यांच्या विविध कार्यक्रमांना त्या उपस्थिती लावतायत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही त्या सहभागी झाल्या होत्या तेव्हाच त्यांच्या राजकीय एंट्रीची राज्य पातळीवर चर्चा झाली होती राहुल गांधींच्या साक्षीनं जयश्री थोरातांचं एक प्रकारे राजकीय पटलावर लॉन्चिंगच झालं दुसरीकडे सत्यजित तांबेंचा दोन हजार चौदामध्ये नगर विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला सत्यजित तांबे यांना विधानसभेचे वेद लागलेत तसं त्यांनी बोलूनही दाखवलंय पण एंट्री कुठून घेणार हा कळीचा मुद्दा आहे मामांच्या पारंपरिक मतदारसंघात म्हणजे संगमनेर मध्ये जयश्री यांना संधी मिळाली तर तो पर्यायही सत्यजित तांबेंसमोर उडणार नाहीये त्यामुळे कदाचित सत्यजित तांबे नाशिक विधान परिषदेसाठी एवढे आग्रही होते या सगळ्या प्रक्रियेमध्ये बाळासाहेबांनी अजून तरी प्रतिक्रिया दिलेली नाही आहे त्यामुळे सत्यजित तांबेंना उमेदवारी देण्याबाबत काँग्रेसमध्ये झालेल्या गोंधळ आणि त्यानंतरची कारवाई याबाबत थोरातांनी मौनव्रतात राहणंच पसंत केलं म्हणूनच मामा भाषामध्ये वादाची ठिणगी आहे का याच्या चर्चा सध्या सुरू आहेत आता जयश्री थोरातांना भविष्यामध्ये खरंच उमेदवारी मिळणार का तांबे पिता पुत्रांच्या बंडामुळे थोरातांच्या राजकीय वारसदार म्हणून जयश्री यांचा मार्ग मोकळा झाल्याचं म्हटलं जात आहे पण त्या खरंच वारसदार ठरणार का आणि लोक त्यांना स्वीकारणार का हे येणारा काळच ठरवेल खरं तर राज्याला राजकीय घराणेशाही आणि त्यांच्यातल्या कुरघुड्यांचा मोठा इतिहास आहे त्यामुळे थोरात तांबेंमध्येही सत्तेसाठी वादाचा नवा अंक रंगणार का हे बघावं लागेल